नमस्कार, मी संजना अग्रवालच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. कापूस वायद्यांमध्ये सुधारणा. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले. डाळिंबाच्या दरातील तेजी टिकून गाजराला चांगला उठाव. आणि देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. आज महाराष्ट्रातील आवक जास्त दिसली. मागील काही दिवसांपासून बाजारातील कांदा आवक कमी होऊन दरात सुधारणा दिसून आली. मग आज बाजारातील कांदा आवक कशी होती? कांद्याला कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक दर मिळाला? पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कापूस वायद्यामध्ये आज चांगली सुधारणा पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे आज दुपारपर्यंत 84 सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदेही 57,640 रुपये प्रतिखिंडीवर पोहोचलेत. वायद्यांमध्ये आज 360 रुपयांची वाढ झाली होती. बाजार समित्यांमध्येही काही ठिकाणी 100 रुपयांपर्यंत सुधारणा झाली. आज कापसाला प्रति क्विंटल 6,700 ते 7,200 रुपयांचा भाव मिळाला. कापूस दरात आणखी काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे आज जवळपास 1% वाढून 14.15 डॉलरवर पोहोचलेत. तर सोयाबीनच्या वायद्यांनी 418 डॉलरचा टप्पा पार केला. देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. सोयाबीनला आजही 4,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा टिकून राहिल्यास देशातही सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्यातील अनेक बाजारांमध्ये डाळिंबाची आवक काहीशी वाढलेली दिसते. मात्र डाळिंबाला चांगला उठाव असल्याने दर टिकून आहेत. डाळिंबाला आज प्रति क्विंटल सरासरी 7,000 ते 9,000 रुपये दर मिळाला. मोठ्या आकाराच्या गुणवत्तापूर्ण फळांना प्रति किलो 100 ते 120 रुपयांपर्यंत भाव होता. बाजारातील डाळिंबाची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव टिकून राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. गाजराला बाजारात सध्या चांगला भाव मिळतोय. आज राज्यातील केवळ मुंबई, पुणे, नागपूर आणि अमरावती बाजारात गाजराची आवक काहीशी अधिक दिसते. पण आवक सरासरीपेक्षा कमीच होती. त्यामुळे गाजराला आज प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 3,000 रुपये भाव मिळाला. गाजराचा हा बाजार पुढील काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. आता पाहूयात आजची महत्त्वाची बातमी. देशातील बाजारात सध्या कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. आज महाराष्ट्रातील आवक जास्त होती. त्यातही पिंपळगाव बसवंत बाजारातील आवक सर्वाधिक म्हणजेच 33,000 क्विंटल होती. त्यानंतर मध्य प्रदेशातील बाजारात आवक झाली. मध्य प्रदेशातील इंदूर बाजारात आज सर्वाधिक 36,000 क्विंटलची आवक होती. देशातील बाजारात आज कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1,300 ते 1,400 रुपयांचा भाव मिळाला. केरळ राज्यात आवक कमी असल्याने भावही सरासरी 1,800 रुपये होते. कांदा उत्पादन होत नसलेल्या इतर राज्यांमध्येही या दरम्यान भाव होता. पण महत्त्वाचा कांदा उत्पादक राज्यातील भाव कमीच होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मागील 3 दिवसांपासून कांदा उत्पादक पट्ट्यातील बहुतांशी भागात पाऊस पडतोय. त्यामुळे काही ठिकाणी कांदा चाळीत पाणी शिरलं तर काही भागामध्ये कांद्याला पाणी लागल्याचं शेतकरी सांगतात. पावसाचा जोर वाढत असल्याने साठवणुकीची पक्की व्यवस्था नसलेले शेतकरी कांदा विकतात. तरीही सध्याची आवक सरासरीपेक्षा कमीच दिसते. बाजारातील कांदा आवक कमी होत असून दरात सुधारणा होते. मागील महिन्याभरात कांदा दरात 200 रुपयांपर्यंत वाढ झाली. पुढील काळातही बाजारातील कांदा आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. या बातमीसोबत इथेच थांबूया. अशाच बातम्यांसाठी, अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.